गेल्या आठवड्याभरापासून शहरातील सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळल्यामुळे गावांना जो धोका पोहोचला आहे त्या संदर्भात इचलकरंजीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गेल्या 3-4 दिवसापासून इचलकरंजीमध्ये पाणी नाही आहे पिण्यासाठी, त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. यामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. आज कलेक्टर हापेसकडं आम्ही आता निवेदन घेऊन आलेलो. त्यांनी काय म्हटलं, पाणी चांगलं आत्ता आहे म्हणून आत्ता सांगितलं तिने, चांगलं पाणी आहे उपसा. आणि शिवसाहेबांना पण तिथं सांगा की पाणी टेस्ट करा आणि सोडा, असं त्यांनी आत्ता सांगितलं. खरं आता आम्ही 10 तारखेला, मार्चच्या 10 तारखेला जाऊन पुण्याहून जो रिपोर्ट घेऊन आला ना, तो रिपोर्ट चांगला होता. आणि आम्ही ते 4 दिवस पाणी उचलल्यानंतर कोल्हापूरचा जो जयंत नाला आहे ना, त्या नाल्यामधून ते घाण पाणी सोडल्यानंतर ते पाणी आम्ही उचलायचं बंद केलं. म्हणून हा निवेदन आम्ही आता कलेक्टरपर्यंत घेऊन आलेलो. तिने काय म्हटलं, पाणी आत्ता कालच्यान पाणी तिने सोडल्यात स्वच्छ, मग तिम्ही उपसा असं म्हणून तिने सांगितलं आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही ते टेस्ट करून आम्ही पूर्ण इचलकरंजी गावामध्ये ते पाणी सोडणार आहे. गेल्या 2-3 दिवसापासून इचलकरंजीमध्ये पाणी नाही आहे असं नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे, मग त्या संदर्भात आपण काय त्याच्यावरती प्रक्रिया केली? नाही नाही, असं काय नाही आहे. पाणी हे आता आम्ही द्यायला लागलोय कृष्णा नदीनं. आम्ही पाणी उपसा करून एक दिवस आड्याप्रमाणे 3 दिवस पाणी नाही, असं काय होणार नाही आहे. 1-2 दिवस आड आम्ही पाणी उपसा करून द्यायला आलोय. त्यामुळं इचलकरंजीतलं बोर आहेत, बाकीचे जे हे आहेत सुविधा आहेत, परत नागरिकांनी पण आम्ही सहकार्य करायला सांगितल्यामुळे ज्या भागातल्या नागरिकांनी त्यांनी सुद्धा लोकांना बोरच्या माध्यमातून पाणीही दिलेलंच आहे. जयंती नाल्यामध्ये जे पाणी येतं ते प्रदूषण बेजबाबदारीने कोल्हापूर पालिकेनं सोडलेलं आहे, त्यासाठी तुम्ही काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला पंचगंगेतनं पाणी उपसा करायला परवानगी द्यावी. पंचगंगा काठावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गाव आहे, त्या सर्वच गावांना फक्त कोल्हापूर महानगरपालिकेमुळे या ठिकाणी त्रास झाला आहे. आज आमचं इचलकरंजी शहर 3 लाख लोकवस्तीचं गाव आहे. आज आम्ही 4 दिवसापूर्वी पाणी उपसा चालू केला होता. सर रेग्युलर 1 दिवस आड पाणी येत होतं, पण कोल्हापूर नगरपालिकेने जे जयंती नाल्या मार्फत जे महिला मिश्रित जे पाणी नदीत मिसळलं, त्यामुळे आमचाही या ठिकाणी पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्याची वेळ आमच्यावर आली. महिलायुक्त पाण्यामुळेच काय वेळ होत असते. मी नगराध्यक्ष असताना अशाच पद्धतीनं जयंती नाल्याचं पाणी नदीमध्ये मिसळलं आणि नदी प्रदूषण झाली. लोकांनी पाणी पिलं आणि 10,000 लोकांना त्यावेळेला कावीळ झाली. जवळजवळ 40 लोक त्यावेळेला मरण पावले. आतासुद्धा आम्ही पाणी तपासून आणलं. पाणी तपासून आणल्यानंतर ते आम्हाला प्यायला द्या म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही द्यायला लागलो. आम्ही पाणी तपासून पाणी लोकांना द्यायला लागलो आहे. तोपर्यंतच 4 दिवसातच मोठ्या प्रमाणामध्ये महिला नदीमध्ये मिसळल्या. जर नदीमध्ये महिला मिसळला असला, भलं त्यांनी त्याच्यात काय सोडलं असेल, काहीतरी केलं असेल किंवा ते निर्जंतुक केलं असेल, तरीसुद्धा ते पाणी शुद्ध आहेच हे कशावरून? हे जर पाणी शुद्ध नसेल आणि ते जर आमच्या नागरिकांनी जर पिलं तर त्याला उद्या आणखीन कावीळची साथ येणार आहे, आणखीन काहीतरी रोग होणार आहे. मासे मरून पडल्यात याचा अर्थ तो जीवाला धोकादायक पाणी आहे असं समजावं लागेल. आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब हे कोल्हापूर नगरपालिकेवर तुम्ही कारवाई करायला पाहिजे, पोल्युशन मंडळांना सुद्धा करायला पाहिजे. पाणी जर निर्जंतुक असेल तर तपासून आम्ही ते पाणी लोकांना प्यायला देतो, पण जर काय पुन्हा भविष्यात झालं तर त्याला जबाबदार कोण असेल? अशा पद्धतीने आम्ही ह्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं. इचलकरंजीमधील प्रदूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पंचगंगा नदी प्रवाहित ठेवणे हा एक उपाय असू शकतो, मात्र उन्हाळ्यातील परिस्थिती पाहता आणि धरणातील पाण्याची क्षमता पाहता पंचगंगा नदी प्रवाहित ठेवणे हे शक्य आहे का, हे येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला दिसेल. कॅमेरामन संदीप पाटीलसह गुरुस्वामी, लाईव्ह कोल्हापूर.